पुणे जिल्ह्याच्या बारामती इंदापूर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होतं. खराब हवेमुळे भाजीपाल्यावर रोगराई होण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग धास्तावलाय. या दोन तालुक्यांमध्ये द्राक्षाचंही मोठं उत्पादन घेतलं जातं. द्राक्ष बागांनाही ढगाळ हवेचा फटका बसण्याची भीती आहे. नाशिकमधल्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये 750 रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयातीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लासलगावमध्ये गुरुवारनंतर दोनच दिवसात कांद्याच्या बाजारभावात 750 रुपयांची घसरण झाली. परिणामी कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे.